of lesson, correlation between instructions, expression and the pictures. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागात आपण इंस्ट्रक्शन्स म्हणजे काय ते उदाहरणासहित पाहिले. या भागात आपण एक्सप्रेशन म्हणजे काय ते पाहूया. एक्सप्रेशन मीन्स द लुक ऑन अ पर्सन फेस दॅट शोज व्हॉट ही सी इज थिंकिंग ऑर फीलिंग. म्हणजेच विचार व भावना दाखविणारा चेहऱ्यावरचा हावभाव किंवा आविर्भाव. आपल्या समोर एखादा प्रसंग घडत असेल तर आपल्या मनामध्ये काही विचार येतात, तसा आपल्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो. उदाहरणार्थ की आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तर आपण आनंदी होतो, म्हणजे हॅप्पी होतो. एखादी मनाविरुद्ध जर घटना घडली तर आपण रागवतो, म्हणजेच अँग्री होतो. एखादी गोष्ट हरवली सापडली नाही तर आपण दुःखी होतो, म्हणजे सॅड होतो. नवीन एखादी गोष्ट शिकायची असेल तर आपण उत्साही होतो, म्हणजे एक्साइटेड होतो. अशा अनेक प्रकारचे भाव आपल्या चेहऱ्यावर येत असतात, त्यालाच एक्सप्रेशन असे म्हणतात. आता मी काही एक्सप्रेशन तुम्हाला चित्राद्वारे दाखवते. चला तर मग पाहूया. पहिलं चित्र आहे हॅपी, दुसरं चित्र आहे अँग्री, सॅड, एक्साइटेड, सरप्राइज, स्माइल, शाउट, क्राइम, वरी, अनॉइड, गुड. अशाच प्रकारचे चित्र व त्यावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहूया. थँक्यू.